तुमची जी ही ट्रॅफिकची प्रायोरिटी आहे, दुसरा असा एक प्रोजेक्ट सांगा की ज्याच्यावर तुम्हाला पुढच्या 2-3 वर्षामध्ये प्राधान्यानं काम करायचं आहे. माझा सगळ्यात ड्रीम प्रोजेक्ट जो आहे तो आहे पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे. बर. मुळात 2002 पूर्वी सुरेश कलमाडी रेल्वे मंत्री असताना त्यांनी एक सर्वे केला होता पुणे नाशिक रेल्वेचा. बर. आणि तो सर्वे केल्यानंतर त्याच्यावर बरंचसं उहापोह झाला, लोकसभेमध्ये चर्चा झाली त्या काळात, माझ्याकडे त्याचे मिनिट्स आहेत. त्यात असं आढळून आलं की हा रेल्वे प्रकल्प तोट्याचा आहे, नुकसान होणार आहे, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट हे निगेटिव्ह आहे. बरं. त्यामुळं ती फाईल 3 वर्षानंतर बंद केली. बरं. त्यावेळेला त्यांचा खर्च अपेक्षित होता 750 कोटी रुपये. ओके. एवढे 750-800 कोटी रुपये लागतील 2099-2000 दरम्यान असेल. मी खासदार झाल्यानंतर 2005 ती फाईल परत उघडली, 2005-06. त्यावेळेलासुद्धा रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट ROR जो म्हणतात, ROI, तो परत निगेटिव्ह निघाला. मी पुन्हा एकदा सगळा विचार केला की अरे बाबा, इथं कृषीप्रधान जिल्हा आहे नगर नाशिक आणि पुणे, ह्या मालाची वाहतूक तिथं जर गेली तर मध्य भारतात चांगल्या पद्धतीनं माल जाईल. तिथं चाकण MIDC आहे, तिथं ऑटोमोबाईल मार्केट आहे, हेवी इंडस्ट्रीज आहेत, त्याची वाहतूक आपल्याला जर करायची असेल तर ते एक चांगला उपयोग होईल. मग दुसऱ्यांदा मी रेल्वेचं सर्वे करण्यासाठी सर्वेचं काम मंजूर करून घेतलं, जे काय 2-4 कोटी असतील ते, आणि त्या अधिकाऱ्यांबरोबर मी स्वतः ही मंचरची मार्केट कमिटी, खेडची मार्केट कमिटी, इथं मालाची एवढी वाहतूक होते, तिकडं वाहतूक होते, नारायणगाव आहे, जुन्नर आहे, हे सगळं फिरून दाखवलं आणि सर्वे करायला लावलं. बरं. त्यावेळेला त्यांना असेल साधारण 2010-12 दरम्यानची, आणि त्यावेळेला त्यांना तो ROI पॉझिटिव्ह आला. पॉझिटिव्ह आल्यानंतर काँग्रेसचं सरकार होतं, मी पाठपुरावा केला, लोकसभेमध्ये भांडलो आणि त्यांनी त्या प्रकल्पाला तत्वशः मंजुरी दिली. ओके. 2012 दरम्यान. बरं. त्या मंजुरीमध्ये मंजूर करून लोकसभेच्या सभागृहामधून तो प्रकल्प प्लॅनिंग कमिशनला गेला, कारण त्यावेळेला त्याची किंमत होती 1400-1500 कोटी रुपये. ओके. तो प्लॅनिंग कमिशनला गेल्यानंतर तो इतके प्रोजेक्ट आम्ही पाठिंबाचं 32व्या क्रमांकाची फाईल असल्यामुळं ते काय त्याला नंबर आला नाही, ते लॅब झालं. बरं. 2014 सुरेश प्रभू तिथं परत मंत्री झाले, त्यावेळेला मी त्यांच्याकडं मागणी केली. पहिल्या वर्षी ते नाही म्हणाले, मी तिथं सुरेश प्रभू तसे माझे जुने मित्र, त्यांच्यावर मी टीका केली. त्यांनी रात्री मला घरी बोलून घेतलं, अरे तू असं का केलं तुम्ही? हो, माझी मागणी आहे. अरे म्हणजे सांगायचं नाही का अगोदर आपल्या? नाही म्हटलं आता सांगतो. ठीक आहे. मग पुढच्या वर्षी 2015 त्यांनी त्या प्रकल्पाचं आदेश दिले आणि जवळजवळ 2500-2700 कोटी रुपयाचा प्रकल्प मंजूर केला. ओके. ही 14-15 गोष्ट. हां. आणि त्या याच्यामध्ये काय सांगितलं की बाबा, हा प्रकल्प आपण राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या समभागातून ही कंपनी उभी करू. बरोबर. MRIDL म्हणून 50-50% भांडवल जमा करायचं आणि कंपनी स्थापन करायची. ते पण मी पुढाकार घेतला, कंपनी स्थापन करायला सरकारच्या मागं लागलो, दोन्ही सरकारनं ती कंपनी स्थापन केली. आणि मग ते करत असताना अशी नवीन आयडिया आली, नवीन जे आता जे MD आहेत आणि रेल्वे बोर्डाचे चेअरमन, की हा चांगला भाग आहे तर इथं सेमी हायस्पीड प्रोजेक्ट करा. बरं. सेमी मला एक फक्त थोडक्यात सांगा, नॉर्मल रेल्वे, सेमी हायस्पीड, हायस्पीड हा काय फरक आहे आपल्या प्रेक्षकांना कळेल? नॉर्मल रेल्वे तुम्हाला माहिती आहे कशी किती स्लो वेगानं जाते. बरं. ओके. सेमी हायस्पीड म्हणजे हायस्पीडपेक्षाही कमी वेगानं. बरं. पण तुम्ही नाशिक पुण्यावरून निघाला तर नाशिकला कदाचित 1-1.25 तासात पोचाल अशा प्रकारचं सेमी हायस्पीड. ओके. आणि त्याला वेग आहे, त्याला दोन्ही बाजूनी बंधन आहेत, म्हणजे कंपाऊंडिंग कॉरिडॉर असणार, सेपरेट कॉरिडॉर असणार त्याला, आणि थोडा खर्चिक प्रोजेक्ट. सुरुवातीला त्याची किंमत निघाली 11,000 कोटी. बरं. नंतर झालं 14,000 कोटी, नंतर 16,000 कोटी. दुर्दैवानं हे सगळं इतकं मी करत आणलो, इतकं की मला 2019 प्रचारामध्ये समोरच्या उमेदवारानं माझी खिल्ली उडवली, इतकी की त्यांनी मीम्स तयार केले, काही रील्स तयार केले. बरं. अशी छोटी खेळण्याची गाडी दाखवली, रेल्वे गाडी, आणि जुग रेल्वे गाडी इकडनं आली, तिकडं गेली, जंगलात फिरली वगैरे, असं म्हणजे चेष्टा केली. पराभव झाला मग प्रकल्प तिथंच. मग 4 महिन्यानं जसं त्यांना कळलं की DPR तयार आहे, अरे बाबा हे होणार आहे, मग कुठंतरी आता ते मी आता करणार, 15 वर्षाचे झालं नाही, 15 वर्ष काय केलं रेल्वे काय नाही, आता मी 2 वर्षात करणार,
तीन वर्षात करणार अशा प्रकारच्या गर्जना करायला लागल्या. पण मुळात रेल्वे हा प्रकल्प काय असाच लगेच होत नाही हो. बरोबर. दोन वर्ष, चार वर्ष, पाच वर्षात नाही, 15 वर्षात तुम्हाला जमलं नाही ते मी आता 2 वर्षात रेल्वे धावून दाखवणार. ह्या नुसत्या गर्जना करण्यापेक्षा मी जे वस्तुस्थिती सांगतो, कोकण रेल्वे एक उदाहरण घ्या. मधू दांडवते, जॉर्ज फर्नांडिस या सगळ्या लोकांनी तिथं लक्ष घातलं. रेल्वे व्हावी अशी संकल्पना मांडल्यानंतर रेल्वे रुळावर धावायला 28 वर्षे लागली. स्वतः जॉब म्हणजे मधू दांडवते रेल्वेमंत्री असताना. बरोबर. इथं तर काहीच नाही ना, तरीसुद्धा मी 13 वर्षात DPR तयार करून मंजुरीपर्यंत आणला. दुर्दैवानं हा मतदारसंघ खासदारविना असल्यामुळं ह्या मतदारसंघाला खासदारच नव्हता. अच्छा. 543 मतदारसंघापैकी हा एकमेव मतदारसंघ की फार मोठा आरोप करताय. हो हो, खासदारच नव्हता ना. आता उदाहरण सांगतो, ही रेल्वेची एक बैठक होती राज्य सरकारने घेतलेली आणि इथं केंद्राचे काही अधिकारी आले होते. ह्या खासदारांना बैठकीला उपस्थित राहायला, ऑनलाईन उपस्थित राहिले आणि ते कुठून? फिल्म सिटीच्या सेटवरून. इथं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अधिकारी मंत्रालयात बैठकीत आहेत आणि ऑनलाईन मिटिंग अटेंड करतायत ते सुद्धा सेटवरून. अच्छा. म्हणजे किती दुर्दशा होय मतदारसंघाची. आणि म्हणून हे काही नाही, पण आता 5 वर्ष जो प्रकल्प मी जिथं सोडला होता आज पण तिथंच आहे. एकही इंच फाईल इथून तिथं हललेली नाही. मला ते करण्यासाठी निवडायचं आहे.